नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर किरण रामराव बोरकर असिस्टंट प्रोफेसर इन आर एम जी कॉलेज सावली आज आपण आपल्या ब्रिज कोर्समधील सहावा टॉपिक जनरल कॅरेक्टर ऑफ प्लॅटेहेलमेंथेस याविषयी चर्चा करणार आहोत तर फायलम प्लॅटीहेलमेंससुद्धा नॉन कॉडेट्समधीलच आहे या प्लॅटी फ्लॅटवर्म फ्लॅटवम म्हणतात काबर म्हणतात तर कारण प्लॅटीचा अर्थ होतो फ्लॅट आणि हेल्मेन्स मिन्स वर हे चपटे वम्स असतात म्हणून याला प्लॅटी किंवा फ्लॅटवम म्हणतात ओके फ्लॅटवम ऑर ट्रिप्लोब्लास्टिक इट इज फॉर्म फ्रॉम द थ्री लेयर दॅट इज एक्टोडम मिझोडम आणि एनडोडम इट इज बायलेटरल सिमेट्रिकल याला मधून जर कापलं तर याचे दोन सारखे भाग होणार बॉडी वेंट्रली फ्लॅटन बॉडी वरून आणि म्हणजे खालून आणि वरून अशी चपटी असते लिफ्टसारखी मोस्टली पॅरासाईट अँड फ्यू फ्री लिव्हिंग आणि यातले जास्तीत जास्त जे फ्लॅटफॉर्म्स आहेत ते कसे असतील पॅरासाईट मीन्स डे डिपेंड्स ऑन अनादर ऑर्गॅनिझम ते दुसऱ्यांवरती डिपेंड्स असतात आणि त्यातले काहीच कसे असतील

नर्वस अँड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑर प्रेझेंट ह्या चार ऑर्गॅन सिस्टीम याच्यामध्ये असतात एलिमेंटरी कॅनल इज इनकम्प्लीट ऑर अबसेंट यात मात्र एलिमेंटरी कॅनल नसते स्केलेटल रेस्पिरेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम ऑर अब्सेंट याच्यात स्केलेटल रेस्पिरेटरी आणि सर्क्युलेटरी सिस्टीम अबसेंट असते मग यात कुठली सिस्टीम असते तर डायजेस्टिव्ह एक्सरेटरी नर्वस आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते यात इज अबसेंट ॲनस मात्र यात नसतो लाईक अ सिलेंड्रेट सिलेंड्रेड सारखा एक्सरेटरी ऑर्गन ऑर प्रोटोनेफ्रिडिय ऑर सोलेनोसाईट ऑर फ्लेम सेल यात एक्सरेटरी ऑर्गन म्हणजे काय की दोज रिमूव्ह द वेस्ट मटेरियल फ्रॉम देअर बॉडी सो घाण शरीरातली बाहेर काढतो असा एक्सिडिटरी ऑर्गण्यात कुठला असतो तर प्रोटोनेप्रडिया किंवा सोलॅनोसाईट किंवा फ्लेम, फ्लेम सेल असते फ्लेम सेल अराईज फ्रॉम मिझोडम मग ही जी काही फ्लेम सेल आहे ती कोणापासून तयार होते तर अराईज फ्रॉम द मिझोडम मिझोडम मल्लेअरपासून तयार होते युनिसेल्युलर युनिन्युक्लिएट आणि ती कशी सेल असते युनिसेल्युलर मेन एक्सरेटरी प्रॉडक्ट ऑर अमोनिया फॅटी ॲसिड अँड सी ओ टू मग यातला एक्सरेटरी प्रॉडक्ट म्हणजेच काय की यातली वेस्ट मटेरियल कुठल्या रूपात असते तर कुठल्या रूपात असते इन द फॉर्म ऑफ अमोनिया फॅटी ॲसिड किंवा सी ओ टू रेस्पिरेशन अँड न्यूट्रिशन थ्रू जनरल बॉडी सर्फेस यात रेस्पिरेशन किंवा न्यूट्रिशन त्याच्या बॉडी सर्फेस थ्रू होत असते ॲनोरोबिक रेस्पिरेशन इन पॅरासाईट लाईक टेनिया ह्यात एनोरेबिक रेस्पिरेशन असते नर्वस सिस्टीम विथ लार्ज अँटेरियरली सिच्युएटेड गँगलिओन अँड नर्व कॉड रनिंग अलॉंग द बॉडी नर्वस सिस्टीम कशी असेल लार्ज असेल अँटेरियरली सिच्युएटेड गँगलिओन सुरुवातीला त्याच्यामध्ये काय असते गँगलियो असते आणि नर्व कॉडसुद्धा रनिंग अलॉंग द बॉडी त्याच्या पूर्ण बॉडीमधनं जात असते सेन्स ऑर्गन ऑर और बेटर डेव्हलप इन फ्री लिव्हिंग फॉर्म लाईक प्लॅनेरिया यात सेन्स ऑर्गन चांगले डेव्हलप असतात ओके अँड दीज ऑर मोनोशियस ऑर हर्मॅप्रोडाईट हे कसे ऑर्गॅनिझम असतात तर काही मोनोशियस असतील काही हर्मॅ प्रोडक्ट हर्मॅ प्रोडक्ट म्हण हर्मॅ म्हणजे काय की ज्याच्यामध्ये दोन्ही सेक्स मेल ॲज वेल ॲज फिमेल सेक्स एकाच ऑर्गॅनिझममध्ये असेल तर सच टाईप ऑफ ऑर्गॅनिझम इज दॅ इज कॉल्ड ॲज अ हर्मॅ प्रोडाक्ट जस्ट लाईक अर्थ ओके रिप्रोडक्टिव ऑर्गन ऑर वेल डेव्हलप यामध्ये रिप्रोडक्टिव ऑर्गन्स कसे असतात वेल डेव्हलप असणार एग पॉसेस यॉक अँड कवर्ड बाय शेल याच्यातनं एग पजेस यॉक अँड कवर्ड बाय शेल आणि त्याच्यावरती शेल असते डेव्हलपमेंट इज डायरेक्ट इन फ्री लिविंग अँड इनडायरेक्ट इन पॅरासिटिक फॉर्म म्हणजे जे फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट डेव्हलपमेंट असेल आणि जे पॅरासिटिक फॉर्म असतील त्याच्यामध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असेल अँड फर्टिलायझेशन इज इंटरनल यात फर्टिलायझेशन मात्र कसं असेल इंटरनल फर्टिलायझेशन असेल ओके ऑल दिज आर द कॅरेक्टर्स ऑफ फायलम प्लॅटी हेल्मेन्स तुम्ही बघू शकता एक्झाम्पल याचे एक्झाम्पल कुठले आहेत प्लॅनेरिया आहे दिसते प्लॅनेरिया परत लिवर फ्ल्यूक आहे आणि टेपवम मग टेपवम ते किती स लांब आहे आणि अगदी रिबन लाईक स्ट्रक्चर आहे ऑल दिज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्लॅटी हेल्मेट्स थँक यू सो so मच